जास्त प्रमाणात लोहाच्या गोळ्या घेतल्यास शरीरावर त्याचे गंभीर परिणाम हे तुम्हाला माहिती आहे का? शरीरासाठी हिमोग्लोबिन किंवा लोह खूपच महत्त्वाचं आहे आणि लोहाची पातळी ही नियंत्रित करणं शरीरासाठी खूप आवश्यक आहे. आणि जर लोहाची पातळी किंवा लोह जर वाढलं तर त्याचे गंभीर दुष्परिणाम शरीरावर होतात असे संशोधन नुकतंच झालं आहे. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे तुम्हाला ॲनिमियासारख्या समस्या उद्भवू शकतात आणि ज्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा किंवा धाप लागणे किंवा डोकेदुखी, चक्कर येणे किंवा अस्वस्थता वाटणे इत्यादी लक्षणं दिसू लागतात. आणि म्हणून हिमोग्लोबिन शरीरात टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. लोहाची पातळी योग्य राखण्यासाठी लोहाचे सप्लिमेंट्स जसे की लोहक्षार किंवा लोहाच्या गोळ्या घेतल्या जातात, परंतु त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्यायला हवेत. जर तुम्ही त्या मनाने घेतल्यात तर तुमच्या शरीरामध्ये लोहाची पातळी ही वाढू शकते आणि त्यामुळे शरीरामध्ये गंभीर समस्या उद्भवू शकतात. लोहांच्या गोळ्याचे अनेक फायदे आहेत. हे संप्रेरक उत्पादन तसेच मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यात मदत करते, तसेच शरीरातील अनेक विकार, शारीरिक विकार दूर करण्यासुद्धा मदत करते. जर लोहाचे प्रमाण वाढले तर तुम्हाला पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठता किंवा अतिसार आणि पोटात पेटके येणे इत्यादी लक्षणं दिसू लागतात. तसेच पोटात गॅस होणे अशा जठररोग विषयक समस्या उद्भवू शकतात. आणि ह्या समस्या तात्पुरत्या जरी असल्या तरी लोहाचे प्रमाण हे समायोजित करून ते आपण नियंत्रित करू शकतो. लोहाच्या अतिसेवनामुळे तुमच्या तोंडामध्ये धातूची चव येऊ शकते आणि याशिवाय पुरळ येणे किंवा खाज येणे किंवा सूज येणे किंवा चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे आणि लोहपूरक पदार्थांवर तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते.